हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहतच असाल की आज आपण एक नवीन टेस्टी पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे मोठ्यांना, लहानांना आणि थोडासा वेगळा, सगळ्यांना आवडणारा आहे. तर आपण पाहूया हा आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत. कढई ठेवली आहे मी, त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी, 2 ग्लास पाणी. या पाण्यामध्ये आपल्याला हा पास्ता आधी 10-15 मिनिट बॉईल करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की मी हा पिणे पास्ता घेतलेला आहे. तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही कोणत्याही कंपनीचा पास्ता घेऊ शकता. आणि त्या पास्ताच्या पॅकेटवर मागे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, किती वेळ बॉईल करायचा आणि किती पाणी टाकायचे ते. आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे, आपण त्यामध्ये मीठ टाकू आणि हा पास्ता चांगला शिजेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि शिजू द्यायचा आहे. आपला पास्ता एक 10 मिनिट चांगला बॉईल होतो आहे, शिजतो आहे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. चला तर आपला पास्ता कुक होऊन रेडी आहे, ओव्हर कुक नाही करायचं आपल्याला. तर पास्ता बनवण्यासाठी मी आणखी काय काय साहित्य घेतले ते दाखवते. इथे घेतले आपण चीज, इथे घेतले आपण लाल तिखट, इथे घेतले आपण बेसिल, फ्रेश बेसिल, इथे आहे चिली फ्लेक्स, टमॅटो केचप, इथे आहे लसूण पाकळ्या, लसूण घेतले आपण बारीक कापून घेतलं आहे, इथे आहे सॉस, टोमॅटो सॉ मीन्स टोमॅटो आपण किसणीने बारीक किसून घेतलं आहे, 2 टोमॅटो, आणि इथे आहे कांदा, गाजर आणि सिमला मिर्च. तुम्हाला यामध्ये आणखी भाज्या ॲड करायच्या असतील जी तुमची मुलं खात नाहीत, ती तुम्ही ॲड करू शकता. त्यामध्ये ब्रोकोली, आणखी काही तुम्ही व्हेजिटेबल ॲड करू शकता. तर मग आपण बघूया पुढची कृती. तेल घेतलं आहे मी कढईत. यामध्ये तुम्ही पास्ता करताना ऑलिव्ह ऑइल घेतलं तर त्याचे आणखी छान चव लागते, पण माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी आत्ता साधं तेल, आपलं जो रोजच्या जेवणातलं असतं ते तेल घेतलं आहे. तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचं. त्यामध्ये टाकलं आहे लसूण. हे सर्व भाज्या आपल्याला फक्त 2 मिनिट परतवायचे, जास्त ओव्हरकुक नाही करायच्या. सुरुवातीला आपण लसूण टाकला, त्यानंतर आपण टाकला आहे कांदा. 2 मिनिट फक्त परतू द्यायचे, त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा आणि सिमला गाजर आणि सिमला मिर्च. त्यानंतर आपण टाकूया चिली फ्लेक्स. बघा तुमच्या आवडीप्रमाणे तिखट, म्हणजे आपण लाल तिखट पण टाकणार आहोत, चिली फ्लेक्स पण टाकणार आहोत आणि टोमॅटो केचपमध्ये सुद्धा थोडंसं लाल तिखटपणा असतो, त्यामुळे लहान मुलांच्या प्रमाणे तुम्ही बघा तिखट कमी जास्त. आता आपण टाकूया लाल तिखट. हे मी कलरसाठी काश्मीरी लाल तिखट घेतले, त्याने आपल्या पास्त्याला कलर छान येईल. परतू द्यायचे, तेलात टाकलं म्हणजे त्याचा कलर चेंज होणार नाही. आता आपण टाकतोय टोमॅटो प्युरी. परतून घ्यायचे, त्यानंतर टाकूया त्यामध्ये टोमॅटो केचप. आणि हे आपण टाकणार आहोत फ्रेश बेसिल लीफ. परतून घ्यायचं आहे चांगलं आणि याला होऊ द्यायचं एक 3-4 मिनिट. हा सॉस जर तुम्हाला थोडासा घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही 2 चमचे पाणी टाकू शकता आणि हलवून घ्यायचे, शिजू द्यायचा 1-2-3 मिनिट. छान झालाय आपला सॉस. आता आपण यामध्ये आपण हे पास्ता टाकणार आहोत. परतून घ्यायचा आहे चांगला. रेडी झालाय आपला पास्ता, खूप छान दिसतोय.
तुम्ही ट्राय करून बघा, लहान मुलांना नक्की आवडेल। आता आपण याच्यामध्ये खूप सारे चीज किसून टाकणार आहोत। हे बघा, मी याला चीज असं याच्यावर किसून टाकले, त्यामुळे छान आपल्या पास्त्याला क्रीमी टेक्स्चर येईल आणि खूप छान होतो हा पास्ता। असेच तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा। मस्त रहा, खुश रहा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहत रहा। बघा खूप छान झाला आपला पास्ता क्रीमी। बघा, तर आपला हा पास्ता खाण्यासाठी रेडी आहे। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।